कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम आणि निर्बंधांचे काटोर पालन करून दसऱ्यापासून म्हणजेच पंचवीस ऑक्टोबरपासून राज्यातल्या व्यायामशाळा ज्यामध्ये जिम आणि फिटनेस सेंटर्स सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता परवानगी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी व्यायामशाळा चालकांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि या बैठकीत त्यांनी व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं जाहीर परंतु स्टीम बात शोना शॉवर आणि झुंबा त्याच पद्धतीनं योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार कोरोना प्रतिबंधात बाबतच्या नियमावलीनुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट कलि दुसरीकडे आता लॉकडाऊन नंतर आजपासून मोनोचा प्रवास सर्वसामान्यांसाठी खुला होतोय तर मुंबई मेट्रोचा प्रवास हा एकोणीस ऑक्टोबरपासून सुरू होतो मात्र अद्यापही सर्वसामान्यांना मुंबई लोकलसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे दरम्यान मुंबईकरांची तीही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राबद्दल आता चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चक्क नाराजी व्यक्त केली आहे राज्यपालांना त्यांच्या पत्रात काही शब्द टाळता आले असते दुसरे शब्द वापरता आले असते असं शहा यांनी म्हटलंय नेटवर्क एटीनला दिलेल्या मुलाखतीत शहांनी महाराष्ट्रातील परिस्थिती आणि शिवसेनेवरही भाष्य क्लिआ भगतसिंग कोश्यारींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरं खुली करण्याच्या मागणी संदर्भात एक पत्र लिहिलं त्यात कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना रामभक्तीची आठवण करून दिली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच तुम्ही अयोध्येचा दौरा केला तुम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजाही केली असं कोश्यारींनी पत्रात म्हटलं तुम्ही स्वतःला रामभक्त हिंदुत्ववादी म्हणता मग आता तुम्हाला मंदिरं खुली करण्यासाठी काही दैवी संकेत मिळतोय का असा खोचक प्रश्न राज्यपालांनी उपस्थित केला होता तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिटकरा होता मग तुम्ही या आता अचानक सेक्युलर झालात का असा प्रश्नही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता त्यानंतर राज्यपालांवरती टीकेची झोड उठली होती मुख्यमंत्र्यांनीही त्याच शब्दांमध्ये राज्यपालांना प्रत्युत्तरी दिलं होतं मात्र आता थेट अमित शहानी राज्यपालांच्या या पत्राबद्दल नाराजी व्यक्त केल्यानं राज्यपालांची महाराष्ट्रातून उचलबांगडी होणार का हा प्रश्न सध्या चर्चेत आलाय गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलाय हवालदिल झालेल्या बळीराजाला आता मायचा धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून मराठवाड्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान या दौऱ्यात ते थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत शरद पवारांच्या या दौऱ्याला आज सकाळपासूनच सुरुवात झाली ते तुळजापूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत उद्या ते पत्रकारांशी यासंदर्भात संवादही साधणार आहेत दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या पूर्व भागाची पाहणी करण्यासाठी निघणार आहेत बारामतीपासून ते आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत तर याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यांच्यावरती तर टीका होतीये की ते घराबाहेर पडत नाहीयेत शेतकऱ्यांचं दुःख समजून घेत नाहीयेत ते सुद्धा आता सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि तिथल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत त्यामुळं आता महत्वाच्या नेत्यांच्या दौऱ्याने तरी शेतकऱ्यांना काही दिलासा मिळणार का आणि त्यांना नुकसान भरपाई मिळणार का हे पाहणं महत्वाचं असेल निवडणुका घेण्यासाठी किंवा आपत्ती ज्या प्रकारे यंत्रणा काम करतात त्याच धर्तीवर आता देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यासाठी यंत्रणा राबवायला हवी सर्व सरकारी नागरी संस्थांना या मोहिमेत सामील करून घ्यावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं देशातील कोरोनाची स्थिती कोरोनाची लस वितरित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आणि गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या एका बैठकीत घेतलाय त्यात त्यांनी असं म्हटलंय की कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोणीही बेसावध राहू नये ही सात आठवड्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र मार्च एप्रिलच्या आधी कोरोनाची लस विकसित होणं कठीण आहे असंही पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत तज्ञांनी पंतप्रधानांना सांगितले। कोरोना नियंत्रणात आणायचं असेल तर चाचण्यांवर लक्ष केंद्रित करा असा सातत्याने आग्रह करत असताना प्रत्यक्षात मात्र राज्यातल्या ब्याण्णव हजार प्रतिदिन चाचण्यांचं प्रमाण आता पंच्याहत्तर हजार प्रतिदिन चाचण्या असं झालं आहे मुंबईत सुद्धा संसर्गाचं सा प्रमाण दोन टक्क्यांनी वाढलं आहे त्यामुळे आता चाचण्यांवर लक्ष केंद्रित करण्यासंदर्भात आणखी एक पत्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलंय या पत्रात देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय म्हटलं आहे की राज्यातील चाचण्यांची क्षमता दीड लाखांपर्यंत नेण्याचा नेन्या, मनोदय हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता मात्र चाचण्यांचं प्रत्यक्षात प्रमाण हे सातत्यानं घट केलं जातं त्यामुळे कदाचित रुग्णसंख्या कमी दाखवणं शक्य होत पण कोरोना नियंत्रणात आणता येणार नाही आणि याचा फटका ही अर्थव्यवस्था खुली करण्याला बसेल त्यामुळे हे चाचण्यांचं प्रमाण आता वाढवण्यात यावं असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवलं आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर